चेक कोणाचा चेक बाई? असं काय करताय साहेब? तुम्ही वचन दिलं होतं आणि त्या बदल्यात मी तुम्हाला एक फार मोठी बातमी सांगितली होती आबा चौधरींच्या सुनेबद्दल. त्यानंतर तुम्ही इथे येऊन पायका घेऊन गेलो नव्हतं का? नाही साहेब. हो गेलत की तुम्ही? नाही नाही, तुम्ही चेक तयार ठेवून म्हणालो. पोरांच्या डोक्यावर छापरत वायच पाहिजे. मी एक काम करतो, आता चेक नाही घेत, कॅश देऊन टाकतो तुम्हाला. कॅश घेऊन येतो. कॅश कॅश घेऊन पोरांचा छप्पर चालू राहत का? बरं तुम्ही काय येईपर्यंत थंडा बिंडा काहीतरी घ्या. नाही काही नको. नाही चहा चहा कॉफी? नाही नाही मी घेत नाही. नाही बाई माणसाला आमच्याकडे लई एकदम इज्जत देते म्हणले. बसा तुम्ही. हो जे उठता वाजता जातो. अजून एक आहे, अजून एक आहे. छप्पर छप्पर होत राहिले. खाली पाटली बिटलेली नाही. एकदम लई रक्कम आहे. नाही नाही छप्पर छप्पर होत राहिले आहेत ना, छप्पर होत राहिले. तुमच्या पोराचं लगीन आहे ना वो पुढच्या महिन्यामध्ये. हो साहेब, तुम्हाला कसं? पेपर वाले आम्ही बारा गावच्या पानगडी गाण्यामध्ये ठेवतो. बाकी बाई हो बाई एकदम खुश आम्ही तुमच्यावर, एकदम खुश. बघा अशी काय बातमी आणून दिली की नाही त्या आबा चौधरीच्या विरुद्ध की एकदम म्हणजे सगळ्या जखमांचा इलाज एका दमामध्ये करून टाकला आम्ही. बरं वाटलं. अशा अशा आबा चौधरी आणि त्याच्या खानदानाबद्दल जरा बी काही बातमी मिळाली की नाही इथं आणायची आमच्या कानामध्ये बदा 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 वाटायची. येऊ मी आता. नाही बाबा बस बस की पोरगी आहे ना हो तुम्हाला? पोरगी हो आहे ना. छान 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 आहे, छान आहे. बघू बघतो की आम्ही जाता येता गाडी म्हणून लग लगीन करून टाकू तिच. एकदम राजपुत्र मित्र आम्ही एखादा एकदम मोठ्या थाटा माटात. पैशाची काय काळजी करू नका. फक्त एकच काम करायचं काय आबा चौधरीची बातमी आणायची वाचायची आणायची वाचायची आणाय. बर येऊ का? या या या. कान साफ करून ठेवायला पाहिजे. बाईने बातमी आणली वाटाय पाहिजे की नाही? आणली बातमी वाटली आणली. देव महाराज मी ते सेल स्टार्ट मी तुला आता लगेच पाठवून देते. एनिथिंग एल्स? हा मी त्या बंगेराशी बोललो आणि या गुरुवारची मी मीटिंग फिक्स केली. मी त्याला म्हटलं की ही जर मीटिंग तू कॅन्सल केलीस ना तर आपण आयुष्यात कधी भेटणार नाही. अरे पण तू गुरुवारची का मीटिंग फिक्स केली? गुरुवारी आपण बँगलोरला नसणार का? ओ शिट, माझ्या लक्षातच नाही राहिलं ग. अरे आणि आता त्या बंगेरा बरोबरची मीटिंग कॅन्सल सुद्धा नाही करू शकणार मी. मी खूप हार्शली बोललो का त्याच्याशी? ही मीटिंग कॅन्सल करायची म्हणजे विल डू वन थिंग. आपण कामं वाटून घेऊया. मी जातो बँगलोरला अँड यू अटेंड द मीटिंग विथ बंगेरा. काय झालं श्रुती? एनी प्रॉब्लेम? नाही काही नाही. आय वॉज व्हेरी मच लुकिंग फॉरवर्ड टू अटेंड द सेमिनार. हो ग मला कळतंय. यु नो बंगेराकडनं आपल्याला खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे त्यामुळे. आणि विशाखा आहे ना तुझ्या मदतीला. आय थिंक यू बोथ विल मॅनेज फाईन. या आय नो. आय एम सॉरी श्रुती.
अगं नेक्स्ट टाइम आपण नक्की नेक्स्ट टाइम कोणी पाहिलंय सोहम. मला वाटलं होतं सेमिनार अटेंड करून बऱ्याच गोष्टी शिकता येतील, स्वतःचं ज्ञान ब्रशअप करता येईल. श्रुती हवं तर मी थांबतो इथे, तू नो नो इट्स ओके सोहम, वी डोंट हॅव टू बी सो फॉर्मल विथ इच अदर. तू जा, तुझं जाणं जास्त गरजेचं आहे. आणि काळजी करू नकोस, परत येशील तेव्हा बंगेरा फ्रंटवरून पण चांगलीच न्यूज देईन. श्रुती थँक्स, थँक्स अ लॉट. पण ललिता बाई दिल्लीत येऊन सुद्धा हाताची चव काय बाई काय केलं कमाल. पण खरी कमाल आहे हिची. श्रावणी अगं तू लग्नाला म्हणून गेलीस आणि न जेवता चालीस. त्याचं काय झालं काका, काकूनी मला फोनवर सांगितलं घरी अळबड्या केल्यात म्हणून. मम्मी कसली जेवते लग्नाचं. जेवणाच्या रांगेत गेले मी, थोडे लुडबुड पण गेली पण काहीही जेवले नाही. आणि मग निघताना खाना बढिया था असं नवऱ्या मुलाच्या आईपासून आत्तेपर्यंत सगळ्यांना सांगून आले. एक बरं केलं. पण लग्न कोणाचं होत? इकडचाच एक पत्रकार आहे संजय म्हणून. खर तर मी नव्हते जाणार लग्नाला, मला नाही आवडत लग्नाला जायला. का ग? नाही म्हणजे इथे कोणाला फारशी ओळखत नाही ना मी. अग पण अशानेच ओळखी वाढतात ना. पण कशाला, ठीक आहे मूड नसेल तर कशाला जायच. पण तू आता म्हणालीस लग्नांना जायला तुला आवडत नाही आणि मी घाबरलो ना. अग तू नसशील तर शैलेशच्या लग्नात धांगड धिंगा कोण करणार? म्हणजे काका शैलेशच्या लग्नाची तारीख ठरली? नाही ठरली नाही अजून, ठरवू. त्याचाच विचार चाललाय माझा सध्या. तुम्ही ना नुसते विचार करत बसा. मी सकाळी गुरुजींशी बोलले आणि त्यांना शैलूच्या लग्नाचा मुहूर्त काढायला सुद्धा सांगितला. अगं पण एका शब्दानं बोलायचं तरी. मी फक्त मुहूर्त काढायला सांगितलंय, लग्नाच्या बोलल्यावर उभं केलं नाही तुमच्या चिरंजीवांना. नाही पण एका अर्थी ठीकच आहे, चला माझं काम जरा कमी झालं. हे बघितलं श्रावणी, आपण काही करायचं नाही आणि मी काही केलं ना तर म्हणायचं चला आता माझं काम कमी झालं. खरंच आहे की खोटं काय तर सांग ना, आता काय उरलंय काय करण्यासारखं? काही उरलं नसेल ना तर तुम्ही एक काम कर, बोला. आपल्या श्रावणीसाठी मुलगा शोधा. अरे वा आनंद ना. मग तू सांग मला कसा नवरा आवडेल तुला? काकू अरे अगं लाजतेस कसली वेळे. ए खरंच सांग, अगदी बिंदास सांग का तू माझं हेही काम कमी केलंयस? तसं असेल तर तसं सांग. काय ग श्रावणी, आहे का कोणी? श्रावणी बघितलं ललिताबाई, आजकालच्या मुली सुद्धा लाजतात बरं का. पण एक आहे तुमचा क्लासच वेगळा. समर जे काही म्हणाला ते मी तुम्हाला सांगितलंय मिस्टर पै. हो हो, त्याचं पुढे काय झालं? तेच देतो, सगळं तयार आहे. हा रिपोर्ट. हा हा रिपोर्ट फार मोठा आहे, काय आहे यात सांगू? नाही म्हणजे काय आहे, तुम्हाला डिटेल सांगितलेले आवडत नाही ना, चिडता तुम्ही, म्हणून मग हा रिपोर्ट तयार केला आणि दिला तुम्हाला. मिस्टर पै जे काही महत्वाचं आहे ते तुम्हीच सांगा. नाही डिटेल्स मी नंतर वाचेन. आणि तुम्ही काही सांगूच नका असं म्हटलेलं नाही आहे मी तुम्हाला.
नाही कसं असतं ना मॅडम, माणूस काम कशासाठी करतो सांगा, सांगा ना. पैसे मिळवण्यासाठी. नाही 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 नाही, ते वरवरचं कारण झालं मॅडम. खरं कारण काय असतं माहितीये का, की आपण केलेल्या कामाचं कौतुक व्हावं, लोकांनी ते अप्रिशिएट करावं, ही खरी भूक असते त्याची. आता आमचं बघा ना, म्हणजे आमचं कसं असतं, आम्ही असं दोन दोन दिवस न खाता पिता किंवा दोन दोन दिवस असं न झोपता जे काम करतो ते क्लायंटने अप्रिशिएट करावं. नुसतं आपलं ते रिपोर्ट द्या, आम्ही बघतो नंतर वाचून, हे असं म्हटलं ना की मग ते त्याचं हे होतं काय ते. मिस्टर पै, मी तुम्हाला एक सल्ला देऊ का, न मागता फुकट. बाय ऑल मीन्स. कसं असतं ना मॅडम, संवाद व्हायला हवा काय, म्हणजे मी बोललो की तुम्ही फालतू वाक्य खूप बोलता पै. काय ना, तुम्ही तुमचा सगळा रिपोर्ट मला सांगितलात ना तरी माझी काही हरकत नाहीये, पण ऍडजेक्टिव्ह वापरणं टाळा ना. तेच ना, कसं असतं ना मॅडम, हेच हे असे शब्दप्रयोग टाळा. नाही मला कसं असतं ना मॅडम, मला असं वाटतं ना मॅडम, म्हणजे मला काय म्हणायचं ना मॅडम, हे शब्दप्रयोग टाळा. शब्दांना पैसे मिळत नाहीत तुम्हाला. फार इरिटेट व्हायला होतं, कळलं का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते. येस येस येस, पॉइंट टेकन. मुद्द्याकडे वळूया, नाही खूप वेळ गेला नाही हा याच्यामध्ये. वळा तडक. हा, एसीबी समोरचं जे स्टेटमेंट तुम्ही मला सांगितलं त्यावरून मी त्या अगरवालच्या बंगल्याच्या आजूबाजूला जरा बारकाईनं चौकशी करायला सुरुवात केली. मला एक झोपडपट्टीतला माणूस सापडला. त्याला त्या दिवशी एक बॅग सापडली सकाळी कचरा कुंडीत, डस्टबिन. हा, त्याने ती घेतली कुतूहलाने. छान होती, शेमळ लेदरची, पण रिकामी. अहो मला आधी सगळं सांगू द्या हो, मग प्रश्न विचारा. कुठे होतो मी? हा, छान होती शेमळ लेदरची. नाही पण मला प्रश्न असा पडला की इतकी चांगली बॅग कोणी कचरा कुंडीत का टाकली असावी? काय या बॅगचा त्या खुनाच्या प्रकरणाशी काही संबंध असेल? आणि मग मी ती बॅग त्या माणसाकडून विकत घेतली फक्त 100 रुपयाला, आणि त्यांनी ती मला दिली. नाहीतरी त्या रिकाम्या बॅगचा त्याला काही उपयोग नव्हताच. मग नंतर जेव्हा मी त्या बॅगची तपासणी केली तेव्हा मला त्या बॅगच्या शिलाईमध्ये एक ट्रान्समीटर बसवलेला आढळला. ट्रान्समीटर, यु नो, ते एक ट्रॅकिंग डिव्हाइस असत. म्हणजे काय ना, माणूस कुठेही गेला कसाही गेला माहिती पुढे. हा, तर तो ट्रान्समीटर त्या बॅग मध्ये कसा? नाही हो, 1000 रुपयांची वस्तू आहे ती. याचाच अर्थ असा की या बॅगचा या खुनाच्या प्रकरणाशी काहीतरी संबंध असलाच पाहिजे. एक तर ही बॅग त्या अगरवालची असेल किंवा ज्याने खून केला त्याची असेल, किंवा या बॅग मधून काहीतरी आणलं गेलं असेल. मोजली पैसे. तुम्ही असं करा, ती बॅग ताबडतोब पोलिसांच्या हवाली करा, स्टेटमेंट द्या आणि त्यांना असंही सांगा की तुम्ही माझ्यासाठी काम करताय, पुढची इन्व्हेस्टिगेशन पोलीस करतील. अहो मीही असंच केलंय, पण तुम्ही मला जे सांगताय ना त्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने. मी काय केलं ते ऐकून तर घ्या. मी त्या बॅगचे सर्वांगानी फोटो काढले, त्याच्यानंतर आतमध्ये ट्रान्समीटर आहे असं नोंदवून ठेवलेलं आहे, आणि मग मी ती बॅग एका चिठ्ठी सोबत पोलिसांकडे पोस्टाने पाठवून दिलेली आहे. अहो असं का केलं तुम्ही? तुम्ही घेऊन जायचे ना ती बॅग पोलिसांकडे. डिटेक्टिव्ह आहात ना तुम्ही, तसा लायसन्स आहे ना तुमच्याकडे, पोलीस तुम्हाला काही. अहो तेच तर टाळायचं होतं ना मला. आणि दुसरं असं की तुम्ही मला जे सांगताय त्यावरून जर पोलिसांनी समरला ट्रॅप केलं असेल ना तर आतमध्ये कोणीतरी फुटीर आहे हे नक्की. मोस्ट प्रॉब्ली वागळे. आणि दुसरं असं की जर का त्याने ती बॅग पुराव्यात सामीलच केली नाही किंवा दुसरीच कुठली तरी बॅग ठेवली पुरावा दाबून टाकण्यासाठी तर तेही कळेल. त्याला तसं नाही करता येणार. काय ना ऍडव्होकेट रमा, तुम्ही कायद्याने वागता म्हणून इतरही जण कायद्यानेच वागतात असं जे तुम्हाला वाटतं ना तिथे गडबड आहे. काय आहे की लक्षात येते का मला काय म्हणायचंय ते? ओके, मी अनपड आहे, अडाणी आहे, आपण ना तुम्ही म्हणताय ना तसंच करूया. तुम्ही चिडलात, तुम्ही चिडलात.
असं नाही करायचं हो. असं चिडलं ना की मग चांगली चांगली कामं बिघडतात. हा बर हा बर आता प्लीज प्लीज थँक्स. मी रिपोर्ट वाचून बघते आणि काही लक्षात आलं तर सांगते. भेटूया. तुम्हाला आता मी किती वेळा सॉरी मी फोनवर बोलते तुमच्याशी. तेच बरं. येऊ एक मिनिट. पैसे फार आनंद झाला आपल्याला भेटू. या आता. साधी कॉफी सुद्धा नाही विचारली. ते काम करा गाढवासारखं. कदर नाही कुणाला. नुसते आपले पैसे फेकले तोंडावर. नाही काय नाही करेक्ट आहे. हा येऊ. चला डिटेल कळवतो आणखीन. जेव्हा डोक्यात पोकळी निर्माण होते ना त्यावेळी पोटाची खळगी भरावी. काय असते एनर्जी डेव्हलप होते तिच्या हळूहळू वर येते आणि मग प्लीज उना प्लीज गप्प बस. दोन दिवस झालेत आपल्याला हे कळून की हा सगळा घोळ त्या फोनवाल्या मुलीमुळे झालेला आहे. तरीही अजून आपण तिला शोधू शकलेलो नाही आहोत. अँड वी आर सपोज टू बी फायर ब्रँड क्राईम रिपोर्टर्स. आपण रिपोर्टर्स आहोत देव नाही. ज्या मुलीचं नाव गाव ठाऊक नाही तिला कसं शोधणार या अख्ख्या मुंबई शहरात. आणि आपल्याकडे काही क्लूही नाहीये. नाही मुना मुना देर इज समथिंग जे मला आठवत नाहीये. त्याचं मला जास्त फ्रस्ट्रेशन आलंय. मला सारखं असं वाटतंय की माझ्या मेमरी स्कॅनर मधून काहीतरी निसटतंय. म्हणजे बघ मला ती बाई येऊन आपटली. आमचे फोन्स एक्सचेंज झाले. 5 मिनिटांनी ती बाई परत आली. तिने मला माझा फोन दिला आणि मग ती निघून गेली. या 5 मिनिटात ना काही झालं नाही. तू त्या बाईचा फोन घेतलास आणि मूर्खासारखी फिरत बसलीस. गप ग मोना माझी सगळी लिंक घालवलीस तू. काय आहे शे. रिलॅक्स माऊ. गुपचूप खाऊन घे. सी गाडीत पेट्रोल नसेल तर गाडी धावणार कशी. अच्छा आपण एक काम करू. तुझी बाईक इथेच पार्क करू. बाहेरून डबल डेकर पकडूया. तिथे वरच्या मजल्यावरची पहिली सीट पकडून बसूया. कोळीवाड्याचा लास्ट स्टॉप आहे. लास्ट स्टॉप पर्यंत जायचं परत यायचं परत जायचं परत यायचं. छान समुद्राची हवा लागेल आणि वरच्या मजल्यावर बसल्यामुळे जरा जास्तच लागेल. मग हळूहळू डोक्यात आयडिया येईल. मोना तू तुझे हे धेडगुजरी उपाय ना तुझ्यापर्यंत ठेव. गप गुमान खा आणि एक शब्दही बोलू नकोस फॉर क्राइस्ट सेक. इंटरेस्टिंग. जाम टेस्टी.